नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, हे सीताफळाचं झाड आपण हे जी 15 एप्रिलला दुसरी छाटणी केली होती, तर आता ह्याला छाटणी केल्यानंतर 19 19 एक खत सोडलं होतं आणि एक डोस 10 26 27 18 46 ह्याला खत टाकलं होतं, सरकारी खत। तर हे जे वाढ पाहू शकतात, आता 14 मे म्हणजे ह्याला एक महिना पूर्ण झालेला आहे, तर पाहू शकता फांद्या वगैरे ह्या काळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत, पूर्ण पाहू शकता। हेच नाही तर प्रत्येक झाडाची ग्रोथ चांगली झालेली आहे। जसा वापसा होईल तसं सीताफळाला पाणी चालू करायचे, त्याला आज आम्ही चालू केली सीताफळाला पाणी। पाहू शकता काळ्या अशा लागलेल्या पूर्ण काढून टाकायच्यात, काळ्या ठेवायच्या नाहीत, काळ्या भरपूर लागतात। मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर इथून अशी चारी खांदून यात शेण अशी चारी खांदायची इथून आणि यात शेण खत टाकून बुजून टाकायचं पाऊस पडल्यानंतर, पूर्ण पाहू शकता। हे अजून 1 ते 2 महिन्यामध्ये रोप चांगले दिसवे लागतील। कुठवा हे असे खाली कलम हितनं वरती कलम असे रोप आहे आणि हितनं खाली कलम बिना कलम असे हे काढून टाकायचं। मित्रांनो, छाटणी करते वेळेस याचा शेंडा मारला होता आणि पानं काढायची मी विसरलो होतो, तरी पानंच्या जागेवर नाही बघा असे फुटे फुटायला लागले, तर पानं काढायचं विसरलो होतं याची। अरे बघा इथे तुम्हाला दिसत असं असं पानं हळूहळू गळून इथनं फुटवा अली फुटते, तर एवढा उशीर लागतो। आणि हे आपले बघा, हे आत्ता पानं काढल्यानंतर एवढी पानं ते आपली झालेली आहेत फांद्या। जर आपण पाणी नसते काढले तर अजूनपर्यंत आपल्याला एवढा फांदे भेटले नसते, पूर्ण अर्धा पावण्या एकराचा प्लॉट आहे आपला। कसे वाटले सीताफळ कमेंट मध्ये सांगा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।